हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, या आठवड्यामध्ये तुम्ही एक न्यूज वाचली असेल किंवा ऐकली असेल, ती आहे केरळमध्ये मोफत इंटरनेट सेवा. तर ही न्यूज नेमकी काय आहे, केरळमध्ये मोफत इंटरनेट सेवा देणारी योजना नेमकी काय आहे आणि कशी आहे, ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक कमेंट करा. चला तर मग वळत आपल्या विषयाकडे. तर विषय असा आहे, केरळमध्ये मोफत इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. तर ही योजना नेमकी काय आहे ते पाहूया. तर केफोन योजनेच्या माध्यमातून इंटरनेट हा मूलभूत हक्काचा भाग असल्याचे मान्य करत राज्यातील लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून देणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. केफोन योजनेमधून सर्व शासकीय कार्यालये आणि घरगुती वापरासाठी वेगवान असे इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. तर केरळ सरकारने सोमवारी म्हणजेच 5 जून रोजी केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क, म्हणजेच आपण त्याला केफोन नावाची योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. या योजनेमुळे केरळ हे सर्वांना इंटरनेट मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे. राज्यातील सर्व घरांना आणि सरकारी कार्यालयांना वेगवान ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देऊन डिजिटल भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न पिनराई यांनी केला आहे. ई गव्हर्नर्स योजनेमध्ये वाढ करणे आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था बनविण्याकडे केरळने मार्गक्रम केलेला आहे. तर केफोन म्हणजे काय? तर केफोन हे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे आहे. या माध्यमातून संपूर्ण केरळमध्ये 30,000 किलोमीटरचे केबल नेटवर्क आणि 375 पॉइंट ऑफ प्रेझेन्स उभारले जाणार आहे. केफोनच्या पायाभूत सुविधा या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर सर्व्हिसेस प्रोव्हायडर, केबल ऑपरेटर्स यांना उपलब्ध करून दिले जातील. केरळच्या अनेक राज्यांमध्ये केरळ व्हिजन ब्रॉडबँडतर्फे केबल टी व्ही ऑपरेटर्समार्फत इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने 30,000 शासकीय कार्यालयांना आणि दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या 14,000 कुटुंबांचा इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तर 5 जून रोजी 17,412 शासकीय कार्यालय आणि 2,105 घरांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केफोननुसार 10 Mbps ते 10 Gbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड या योजनेतून मिळणार आहे असे सांगितले. केफोन केरळमधील मोबाईल टॉवरशी जोडले गेल्यानंतर मोबाईलला 4G आणि 5G स्पीड मिळू शकतो असेही त्यांनी सांगितले. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.